आता हाँ गोपाल विजय बुम्माचं नाव आता हाँ ओळख झालीच असेल हो माझ्याशी तुमची. सो 2-4 दिवशी भरपूर पाऊस, भरपूर वारण, भरपूर गारा झालेल्या आहेत. अच्छा डाळिंबाची फळं पण चांगली झोडपली, हाँ डोंगळे झोडपले, गहू झोडपला आहे. पण अपेक्षा होती की भरपूर नुकसान होईल आता आमचं. बर गहू सलग 3-ऱ्या वर्षी खायला मिळणार नाही, त्याच्यानंतर डोंगळ्याचं बी पण खाली पडून जाईल. हाँ पण तुमच्यासमोर डोंगळे उभे आहेत हाँ आणि डाळिंबाला पण बॅसिलस आणि सोडोमोनसचा आम्ही फवारा काढला, हाँ त्याच्यामुळे त्याच्या जखमा पण बऱ्या झाल्या आहेत. हाँ सो अपेक्षेपेक्षा नुकसान सध्या तरी फार कमी झाल्याचं दिसतंय, त्यामुळे आम्ही सर्वजण फार खुश आहे. अच्छा, हां म्हणजे एकंदर आपण ह्या वर्षी जे टेक्निक वापरले, सॉइल चार्जर, होय क्रॉप होय, सॉइल चार्जरचं, चार्जर, क्रॉप चार्जर, त्याच्यानंतर आपलं जैविक सगळे औषधं जैविक वापर. औषधांचा रिझल्ट नक्कीच चांगला दिसतोय. अच्छा हे डोंगळे आणि गहू हां पूर्णतः बरं, जैविक गहू वर तुम्ही आहेत. म्हटले आतमध्ये दाणा खराब होत होता, दाणा दाखवा हा तो. 2 वर्षात खराब झाला होता, तर या हां वर्षी तर अजून तरी मला गहू सोन्यासारखंच दिसतोय, अच्छा अच्छा आता अच्छा काढल्यावर माहित नाही. अच्छा आता हां काढलं ना तुम्ही काय. हां तेच. तर मग एकंदरीत तुम्हाला ओंबी पण छान आहे ना, हां ओंबी पण छान दाणा आहे, पण छान भरला, दाणा असं नाही पण वाटत काही छान भरला कमतरता आहे, याला. कमतरता वाटत तर नाही काही. अच्छा 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 बरं, म्हणजे एकंदरीत मग गारपिटीनंतरही परिणाम चांगले दिसतंय. हो समाधानी आहे, नाही तर आम्हाला डाळिंबाचं टेन्शनच होतं अच्छा काय डाळिंबाचं पण, होतं. आणि हे बघा ना तुम्ही चित्र होय, आणि समोर मेन डोंगरा, कारण डोंगरा तर लगेच पडायलाच पाहिजे होता गारपिटीत. तुमच्याकडं, नाही किमान हे ओंब्या तरी काहीतरी नुकसान व्हायला पाहिजे होतं ना. बरोबर आहे. हां आमच्याकडे तर गहू सपाट झाले सगळे बऱ्याच लोकांचे. होय, आणि बरं, आमच्याकडं म्हणजे एक पण डोंगरा खाली पडला, आणि ते आणि विशेष. हे बघा ना किती मधमाशा आहे त्याच्यामध्ये. होय, मधमाशा हां भरपूर आहे. एकदम जबरदस्त ना. होय ओके, म्हणजे याचं आता ह्या आमच्याकडे ते डोंगऱ्यांचं तर बरंच नुकसान झालं लोकांचं, होय, म्हणजे नाही काटकपणा चांगला निघाला याच्यामध्ये, काटकपणा, दांड एकदम चांगला आहे माझ्या मते, खालूनच चांगला असल्यामुळे वळून मजबूती पडला असल्यामुळे नाही, नुकसान नाही झालं. मजबूती असल्यामुळे नुकसान नाही ओके झालं. ओके ओके.